गोंदिया जिल्ह्यात मागील पंधरवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हलक्या वाणाचं पीक जमिनीवर कोसळलंय तर जड धानपिकाला मावा तुरतुडा तुर तुर यांसारखे रोग लागल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून माजी मंत्री राजकुमार बडोले आणि भाजप शिष्टमंडळ यांनी बांधावर जाऊन धान पिकाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी निवेदन दिलंय येत्या आठ दिवसात शेतीचे पंचनामे झाले नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील भाजपनं या निवेदनातून दिलाय उत्पादक धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात थोड्या प्रमाणात का होईना हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड करीत कसे बसे पीक जगवलं तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावल्यानं याच धानपिकाला मोठा फटका बसलाय मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा यांसारखे रोग लागल्यानं एकरी दोन परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालक माजी पालकमंत्री तथा सामाजिक राजकुमार बडोले यांनी गोंदिया गोरेगाव सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात शेतावर जात धान पिकाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी याकरिता निवेदन देण्यात आले तर आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी मावा तुडतुडा आणि गाद याच्यामुळे ऐंशी टक्के लोकांचं शेत गेलेलं आहे सुरुवातीला लोक हळूहळू कुजबुजून बोलत होते पण आता आपण सगळीकडे जेव्हा पाहणे करायला गेलो सडग अर्जुनी मुरगाव अर्जुनी गोरेगाव गोंदिया या सगळ्या तालुक्यांमध्ये साधारणतः शेतकऱ्यांचा ऐंशी टक्के धान यावर्षी या, या गादीमुळे आणि मावा तुळतुळा तुड़ या सगळ्या रोगांमध्ये गेलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत भयानक यावर्षी आहे दरवर्षी सोळा क्विंटलपर्यंत प्रति एकरी जो धान होत होता तो यावर्षी दोन एकर दो प्रति क्विंटल प्रति एकरी दोन क्विंटलही धान होईल की नाही याची लोकांना भीती वाटते आणि त्याच्यामुळे शेतकरी गोंदिया जिल्ह्यातला भंडारा जिल्ह्यातले यावर्षी उद्ध्वस्त झाला आहे आतापर्यंत पंचनामे पण पंच झालेले नाही आहेत सरकारनं ना याकडे दुर्लक्ष केले आहे सातत्यानं म्हणून आज भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा आणि माझी आम भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष भाऊ पटले आम्हा सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना भयानक परिस्थिती शेतकऱ्याची यावर्षी आहे सरकारनं या, सरकार या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांचे पंचनामे केले पाहिजे आणि तीस हजार रुपये शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे यासाठी आज सगळ्या लोकांनी या ठिकाणी सगळ्यांच्या शेतामध्ये जाऊन आम्ही पाहणी करत आहोत लवकरच पंचनामे झाले नाही तर भाजपची काय भूमिका पंचनामे झाले नाही आठ दिवसामध्ये जर सरकारनं काय केले नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यातले सगळे शेतकरी आंदोलन करतील आणि सरकारला भाग पाडतील की शेतकऱ्यांना त्यांनी अनुदान दिलं पाहिजे एकरी तीस हजार रुपये आम्हाला शासनाकडून एवढीच मागणी आहे की शेतकरी हा धानाचा शेतकरी आपला गोंदिया जिल्ह्याचा किंवा ह्या इकडचा शेतकरी धानाच्या व्यतिरिक्त दुसरं पीक घेत नाही आणि धानावर अशी परिस्थिती येते नेहमी का दर मागच्या वर्षी तोडतोडा यावर्षी गादीना म्हणजे पूर्ण सपाटच केल्यासारखा आहे म्हणजे आपण हाच शेत नाही तर बाकीचे शेत पाहिला तरी पूर्ण गादीना निष्णाभूत झाले जर अंदाजे एका एकरी जर उत्पन्न त्याचा पाहिला तर आज एका एकराले अठरा ते वीस हजार रुपये खर्च आहे पूर्ण आणि त्याच्यातून उत्पन्न मिळालं असतं दीड अंदाजे दीड नाही तर दोन क्विंटल म्हणजे आजच्या तारखेला आपण म्हणतो पण उद्या अजून याच्यावर कोणता रोग येते ज्या लोंब्या आहेत याच्यावरही भविष्यात म्हणजे अजून त्याला पंधरा वीस दिवस काही एक महिना तोडावला वेळ आहे त्याच्यानंतर अजून कोणता रोग येते याची काही गॅरंटी नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे धानाच्या बाबतीत उद्याची परिस्थिती पाहिली तर शेतकरी इतका अडचणीत आलेला आहे पण शासनाच्या वतीने शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी काहीच त्याने जो उपयोग केलेला नाही शिथलं खरं पाहिलं तर शासनामध्ये जे आहेत ते इथले प्रतिनिधी आहेत पण त्यांनी अजूनपर्यंत ढुकून पाहिलेलं नाही आज जर आपण हे काही केलं नाही तर उद्या अडचणीत येणार आहे आम्ही आता संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत आहोत तर शेतामध्ये मावा तुडतुडा गाद यामुळे आत्ता जे यांची शेती पाहिली आम्ही याची सात एकर साडेसात एकर शेती आहे साडेसात बोरंसुद्धा धान होऊ शकत नाही आणि या सगळ्या लोकांनी क्रॉप लोन वगैरे हे करून सगळी खेती केलेली आहे मग आता त्यांनी पैसे कुठून वापस करावं का करावं ही मोठी अडचण झालेली आहे आता या शेतकऱ्यांचं आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत की सर शासनाने कधी कमीत कमी पाहणी करून चौकशी करून अहवाल तयार करावा आणि शासनाने काहीतरी यांना मदत द्यावी आमच्या शेतावर आमचे मंत्री महोदय माजी मंत्री महोदय आलेले आहेत आणि त्यांनी पाहणी केली आहे त्या शेतामध्ये आम्ही जाऊन पाहिलं त्यावेळेस पूर्ण गाद निघली आहे आणि जे काही उर्वरित आहेत त्याच्यात चित्रा लोम म्हणजे तो लोंबच भरत नाही उबाटी म्हणतात त्याला त्याच्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी पंचवीस कमीत कमी पंचवीस हजार रुपये तरी आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं एवढीच विनंती करतो मी न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा